आपण सध्या फलटण रेल्वे स्थानकावर उभे आहोत आणि फलटण रेल्वे स्थानक म्हणजे माजी खासदार हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून येथे फलटणला झालेले हे रेल्वे स्थानक. माजी खासदार हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी लोणंद, फलटण, बारामती आणि दौंड या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव संसदेत मांडल्यानंतर हा रेल्वे मार्ग भारताच्या दक्षिण रेल्वे आणि उत्तर रेल्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी उपयोगी ठरू शकतो हे त्यांनी भारताच्या संसदेत पटवून दिले आणि आता या रेल्वे मार्गाचे काम फलटणपर्यंत येऊन पोचलेले आहे. फलटणच्या पुढील सस्तेवाडी, कांबळेश्वर आणि खुंटे या फलटण तालुक्यातील 3 गावांचे भूमिसंपादन सध्या उर्वरित असून बारामती तालुक्यातील 13 पैकी 2 गावांचे भूमिसंपादन सध्या पूर्ण झालेले आहे. त्यामुळे उर्वरित 11 गावांचे व फलटणमधील या 3 गावांचे म्हणजे एकूण 14 गावांचे सर्वेक्षण पूर्ण भूमिसंपादन पूर्ण झाल्यानंतर येथे रेल्वे धावणार आहे. पण तत्पूर्वी सध्या फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या 1400 कोटी रुपयांच्या योजनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने फलटण ते पंढरपूर या रेल्वेसाठी आत्ता 1400 कोटी रुपयांचे सर्वेक्षण मंजूर केलेले आहे. यातील 700 कोटी रुपये हे राज्य सरकारने देण्याची हमी राज्य सरकारने द्यावी अशा प्रकारची मागणी सध्या केंद्र सरकारकडून होत आहे. तर 700 कोटी रुपये हे केंद्र सरकार स्वतः देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत आणि फलटण पंढरपूर या आळंदी पंढरपूर या महामार्गावरील फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गाची व फलटण ते पंढरपूर या पालखी महामार्गाची समांतर अशी एक वेगळी सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कितपत प्रयत्नशील राहतात आता याकडे सर्वांचे लक्ष आहे. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग हा येथील निरा उजवा कालव्याच्या लगतच्या शेतकऱ्यांसाठी एक वरदायनी ठरणार आहे. येथे रेल्वे धावल्यास निश्चितच येथील शेतीला व राज्याची व देशाची बाजारपेठ मिळू शकते. या रेल्वेच्या माध्यमातून फलटण पंढरपूर रेल्वेच्या माध्यमातून निश्चितच येथील शेतीबरोबरच इतर व्यवसायालाही चालना मिळणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार किंवा या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळणार का याकडे आता सर्वजणांचे लक्ष लागलेले आहे. फलटण पंढरपूर रेल्वेबरोबरच या ठिकाणी फलटण पुणे व फलटण ते कोल्हापूर अशी एक लोकल रेल्वे धावण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रयत्न करावेत अशीही मागणी आता सर्वजण करत आहेत. कारण फलटण लोणंद फलटण या रेल्वेमार्गावरून चाचणीची रेल्वे डेमू इंजिन धावल्यानंतर एकही रेल्वे येथे धावलेली नाही. हा रेल्वे मार्ग ज्यावेळी पूर्णतः अपूर्ण अवस्थेत पडून असल्याचे दिसत असतानाच येथे या रेल्वे मार्गाची कोणतीही इतर दुरुस्ती करावी लागू नये व त्याचबरोबर आगामी काळात हा रेल्वे मार्ग बिघडू नये यासाठी येथे सतत फलटण पुणे व फलटण कोल्हापूर अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून सध्या होत आहे. आपण फलटणच्या रेल्वेचा हा आढावा आपल्याला देणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा स्थैर्य लाईव्ह.